सेवा करतो आपण. बाप्पा येण्याची जी तत्परता असते, बाप्पा येणार आहेत येणार आहेत येणार आहेत, त्याची तयारी सगळं करावं लागतं. आणि त्यानंतर जाताना असं खूप मनामध्ये दुःख होत असतं, पण हा परंपरागत सण आहे. बाप्पा येतच राहणार. बाप्पा फक्त नामरूपी असं आहे की ते विसर्जन होतो तसं नाही आहे. गणपती बाप्पा कायम आपल्याबरोबर आहेत. रिद्धी सिद्धीची देवता म्हणून गणपती बाप्पाकडे पाहतो आपण. शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पापासून करतो आणि बोध काय घ्यायचा आणि त्यांच्याकडनं संकल्पना काय घ्यायची, तर गणपती बाप्पा महाराष्ट्रामध्ये जी शेतकऱ्यांवरती दुष्काळाची सावट आहे ते दूर होऊन दे, जिथे जास्त पाऊस आहे तिथे लोकांना सरकारकडनं मदत होऊन दे, त्यांचे घरं संसार उद्ध्वस्त झालेत, त्यांची घरं संसार पूर्ववत चांगल्या पद्धतीत होऊन दे, एवढीच गणरायाची प्रार्थना. आणि माझ्या साहेबांना म्हणजे अर्थात राज ठाकरे साहेबांना उदंड उदंड असं आयुष्य दे आणि त्यांच्या हातून सत्कार्य घडो आणि या महाराष्ट्राचं भलो, एवढीच अक्षरशः प्रार्थना. आज अनंत चतुर्दशी चेंबूरच्या चेंबूर विभागातील सर्व गणेश भक्त आपण बघत आहात की श्री गणरायाला निरोप करण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर एक जल्लोषही दिसतोय, परंतु अंतकरणातून लोकांना वाईट वाटतंय की आपण 10 दिवस गणरायाची सेवा करतो आणि 1 दिवस असा येतो की आपल्याला गणरायाला निरोप द्यावा लागतो. पण शेवटी निरोप हा गणरायाला आपल्याला द्यावाच लागतो, पुढच्या वर्षी पुन्हा आगमन होईल. परंतु ह्या सगळ्या उत्सवादरम्यान महाराष्ट्र निर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की यांचे आम्हाला संस्कार आहेत की आपण लोकांची सेवा करायची, उत्सव असो दुःख असो काही असो लोकांची आपल्याला सेवा करायची आहे. त्या भावनेतून त्या जाणीवेतून त्या राजसाहेबांच्या आम्हाला घडवलेल्या संस्कारातून आम्ही प्रतिवर्षी शाखा क्रमांक 155 तर्फे शाखाध्यक्ष राजीव सुरवसे यांच्या आयोजनातून तसेच आमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांच्या माध्यमातून आम्ही भाविकांसाठी इथे सेवा म्हणून एक प्रसादाचं वाटप आम्ही करत असतो. त्यानंतर आम्ही श्री गणरायावर पुष्पवृष्टी होते इथे आणि खूप चांगल्या प्रकारे असा महाराष्ट्र सेनेतर्फे हा आनंद उत्सव साजरी होतो आणि श्री गणरायाला निरोप दिला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे हे सगळं घडत आहे आणि आम्हाला ह्या प्रेरणेतूनच आम्ही हा उपक्रम राबवला की लोकांची मदत नाही सेवा आहे ही, हे आम्हाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनेच आम्हाला ही प्रेरणा येते. आणि पक्ष स्थापनेपासून आज निमित्तपर्यंत आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत करीत आहे. ही सगळी गणरायाची कृपा आहे, जेणेकरून आमचे वरिष्ठ सरचिटणीस कर्णबाळ दुर्बळे साहेब हे विभागाध्यक्ष असतानासुद्धा, विजय गर्जे विभागाध्यक्ष असतानासुद्धा, चंद्रकांत म्हात्रे साहेब विभागाध्यक्ष असतानासुद्धा, आता माऊली थोरो विभागाध्यक्ष आहेत आणि सरचिटणीस कर्णबाळ दुर्बळे साहेब हे सरचिटणीस झाले, हे सगळे आमच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची कृपा, यांच्याच प्रेरणेमुळे मी आज ह्या स्टेजवर उभा आहे आणि माझ्या हातून हे सगळं घडतं. हे गणपतीचरणी प्रार्थना. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप मी आभारी आहे, धन्यवाद. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या प्रेरणेनुसार यांनी खूप छान प्रतिसाद पण भाविकांचा मिळत आहे आणि ह्यांनी जे काही उपक्रम राबवला आहे महाप्रसादाचा तोही चांगला आहे आणि आता ते येणारे जाणारे भाविक असतात त्यांच्यासाठी पण महाप्रसाद ठेवलेला आहे आमच्या इकडे.